उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे पुरावेच काय तर लोक गायब करण्याची काँग्रेसची परंपरा आहे राजेश पायलट माधवराव सिंधिया या सगळ्यांचा अचानक अपघात झाला अनेक माणसं गायब झाली पण त्यांचा शोध काही लागला नाही असा निशाणा काँग्रेसवर साधलाय लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे तुम्ही जर मी बोललं निवडणूक आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडेन्स याला म्हणता येत नाही राजेश पायलट ज्या व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत होते चांगलं होतं अखिल अखिल भारतीय सी च अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ऍक्सिडेंट झाला आणि आता बातमी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार